अय्या विक्रमादित्य राजे शिर्के देव अग हा विक्रमच आहे ना मी विक्रम साठी जरा खायला घेऊन येते देवाने आम्हाला खरंच काही नको आता तू जरा गप्प बसशील का वहिनी याला म्हणतात खरं प्रेम घे खाऊन घे देवाने प्लीज आम्हाला तू खायचा आग्रह करू नकोस आम्हाला खरंच इच्छा नाहीये थांबा जो स्वतःचं पोट भरू शकत नाही तो आपल्या देवचं पोट काय भरणार एक पोळी तरी खाऊ दे ना त्यांना हीच पोळी त्याला खूप महाग पडू शकते हीच त्याची कसोटीची वेळ आहे ही जर एक पोळी त्याने खाल्ली तर तो हरेल आणि पुन्हा कधीही जिंकू शकणार नाही त्याच्या सुखासाठीच धडपडतोय ना तो तुझा विश्वास पाहिजे त्याच्या हिमतीवर आणि इथं तर तू त्याला अपंग बनवतेस प्लीज असं नका ना करू आता विक्रम मध्ये लढायची ताकदच नसेल तर त्याला म्हणा हार पत्कर आणि हो बाजूला आमच्या जर हिम्मत नसती ना तर तुमच्या या अटी आम्ही मान्यच केल्या नसते ही लढाई आम्ही जिंकणार आणखी एक सांग जोवर आम्ही तुमची अट पूर्ण करत नाही तोवर आम्ही हरलोय अशा भ्रमात कधीच राहू नका निरपराध लोकांचे जीव घेऊन दहशत निर्माण करण्याने तुम्ही काय साध्य करणार होता ते आम्हाला माहित नाही तिथे असा प्रश्न विचारायची सोय नाही फक्त वरून आलेल्या ऑर्डर्स फॉलो करणं एवढंच आमच्या हातात आहे चुकून कोणी असा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला किंवा आपल्याला ऑर्डर देणारा कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब संपवण्यात येतं कोणकोणती ठिकाणं टार्गेट करण्याचा प्लान होता तुमचा प्रत्येक शहरातील शॉपिंग मॉल रेल्वे स्टेशन बस स्टॉप तुमचा इथला लीडर कोण आहे नाव काय त्याचं स्ट्रायकर 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 सर तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं जोपर्यंत तुमचा राहण्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी राहा त्याची काळजी करू नकोस राम आता आम्हाला अशा प्रकारे जगायची सवय झाली तू तुझं सांग कामावर आला असा परत तुमच्यासारख्याच दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधून परत येतो तू का नोकरी शोधतोयस तुला नोकरीची काय गरज सर आपण एक चहा घेऊया मग सांगतो तुम्हाला तू आता मनात काय होतास सर तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी एक रात्र राहिल्याची बातमी भैया साहेबांना कळली म्हणून त्यांनी आम्हाला नोकरीवरून काढून टाकलं आमच्यामुळे तुझं मात्र नुकसान झालं ना नाही सर असं बोलून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका आणि मी तुम्हाला मदत केली म्हणून भैया साहेब मला फक्त नोकरीवरून काढू शकतात पण तुमच्यासाठी सदैव उघडा असलेला माझ्या घरचा दरवाजा कसा बंद करू शकतात सर प्लीज प्लीज माझ्या घरी चला प्लीज त्यानं कोर्टात आपल्याविषयी काहीही बोलू नये म्हणून त्याचं ते तोंड आहे ना ते तोंड बंद करून टाकायचं अरे पण हे कसं शक्य आहे तो आता पोलीस संरक्षणात असेल हे पोलीस संरक्षणात असेल तर पोलीस संरक्षणात जाऊन त्याला मारायचा विक्रमादित्य राजे शिर्के आमच्या साहेबांनी तुम्हाला बोलवले कोण आहे तुमचा साहेब साहेब गाडीत वाट बघतात तुमची तुमच्या साहेबांना आम्हाला भेटायचं ना मग त्यांना म्हणा तुम्ही इथे या आणि आम्हाला भेटा इकडे येत नाही म्हणाला तुम्हालाच तिकडे बोलवलं फार उद्धट आहे